अल्लाह बरकातुहु। नाफिया में हमें पैसे डाले, हमारे पूरे टोटल अमाउंट 30 लाख के ऊपर है। हमारे बच्चे सब मिल को माटी के सिक्के घर आए, खास घर आए, क्या दुकान सब उठा कर उनके पास पैसे डाले। लाल की कमी अच्छे आदमी उन्होंने दे तीन को बच्चे का पढ़ी का पैसा डाले, बच्ची का पढ़ने का पैसा, शादी का पैसा, ये सब मिला को हमें डाले। अच्छे आदमी कर को बोल को डाले हमें, ये देखे तो आदमी एकदम एकाएक हमारे पैसे देने के वक्त ही गायब हो गया। अब कहाँ कहाँ ढूंढे तो भी उन्हें नहीं है करके बोल रही है। वो हैबत हम ना बहुत है, हमें केस डालना चाह रही, हमारा पैसा हम ना मिलना, हमारे बच्चों का एजुकेशन बेकार हो रहा, हमारे बच्चों की शादियाँ बेकार हो रही, हमें रोड पर आ गई, हमारे को बहुत तकलीफ हो रही है। ये आजू बाजू ऐसे वैसे आदमी सब नाफिया बहुत अच्छा है, दीनदार है, दाढ़ी छोड़ को है, मौली साहब है, भाया भाया मिलकर कर रही है, बहुत आस्ती पास्ती है, उन्होंने पहचान के हमारे रिश्तेदार ऐसा वैसा बोल को हमने लिया को अटका डाले। हमारा कर को हमें होगा गए साल नवंबर में करे सो हम नहीं, आने के वक्त ही चुनो भाग गए ना, हम ना मिले नहीं, जाको देखे तो वहाँ नहीं मिले, दूसरी जगह यहाँ वहाँ बहुत तलाश करे कहाँ भी नहीं मिले, मगर हमारे हो गए साल हो रहा अप्रैल को साल भी हो गया, कहाँ कहाँ गए तो भी कौन भी क्या भी नहीं मिले। यहाँ हमारे सार है ना लक्ष्मूशा वाले, उन्होंने हम ना सपोर्ट कर रही, बहुत सपोर्ट कर रही, वो नहीं मालूम हम ना वो सब नहीं मालूम, उन्होंने कितने साल से ही क्या है कौन है मालूम नहीं। दीनदार है, अच्छा है, नमाजी है, अल्लाह का खाली माशाल्लाह अल्लाह अल्लाह अकबर ऐसे मैच पूरा टोपियां पहन को कर को बोलती नहीं। परसों बयान में बोले टोपी पे व्यापार करे, जुब्बे पे व्यापार करे, ऐसे सब काम उन्हें अल्लाह अकबर कर को अल्लाह को इस्तेमाल कर को उन्होंने बिजनेस कर लिए, उन्होंने अल्लाह उनके ऊपर गजब नाजिल करे, उन्होंने हमारे ऊपर गजब कर रही, हमारा पैसा हम ना दे डाले जैसा करो बस, दूसरा क्या भी उनसे हम ना ये रही है। सार का हम ना सार से बहुत उम्मीद है, इन्हों हमारा काम करते हैं करके बोल को हमारे माँ भाना सब मिलको, हमारे भाया मिलको, हमें आई हमारे वास्ते तुम्हें कैसा नहीं किसी तरीके से हम ना दे डाले जैसा हमारा साथ दियो, हमारे सार हम ना बहुत साथ दे रही, उनके तरफ से हम ना मिल गया तो बस है हम ना। हेलो अस्सलाम वालेकुम, मैं एक नाफिया इन्वेस्टर हूँ, हमारे घर से हमारे ख़ानदान के बल्ला के पैसे डाल को हैं, एटलीस्ट हमारे घर से 2.5 लाख ही, पूरे ख़ानदान के देखे तो 80 लाख के ऊपर हैं। यहाँ बहुत सारे बच्चों के शादियाँ रोगी, बच्चों के एजुकेशन के पैसे डाल को हैं, ऐसा नाफिया इनके पर भरोसा, खालिद और तनवीर के पर भरोसा करको सभी डाली, सो मेरे इतना बड़ा धोखा देती मेरे को हमें मालूम नहीं था, हमें हलाल हलाल करके बोल को हमने इन्वेस्ट करे, मगर हमने ज़रा स्टार्टिंग दिए उसके बाद से खड़गा उनका इन्वेस्टमेंट, हमने 2-3 times आको है उनका पेमेंट, 11,000 करको आको है उनका पेमेंट, या 1,11,000 करको, और ज़रा अमाउंट नहीं आको है, इसमें बहुत सारे हैंडीकैप हैं, माजूरा हैं, बहुत मुश्किल से उन्होंने 1-1 रुपया जमा को ऐसा करे थे, हैंडीकैप्स जो हाथ नहीं सो वाले ही, और हैंड जो हियरिंग इम्पेड ही, बोल नहीं सकते सुन नहीं सकते, ऐसे अपना ही हमारे शोहर ऑटो ड्राइवर हैं, हमें भी बहुत तकलीफ है, हर बात की तकलीफ है, बहुत मुश्किल से चीटी जमा को चीटी का करको हमें ये पैसा करको ही, इंशाल्लाह हमें नरेंद्र सर के न्याय को ही, वी आर रिक्वेस्टिंग नरेंद्र सर टू डू समथिंग, क्या तभी हमारे वास्ते हेल्प करो, और आइंदा जो भी हमारा प्रॉब्लम है सॉल्व करो करको हमें आको ही। अबो 200 है मगर इंशाल्लाह अभी जम रही हमारे पास 200 इन्वेस्टर्स हैं इधर वाले। ನನ್ನ ಹೆಸರು ರಿಯಾಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ರಿಯಾಜ್ ನಾನು ರಿಟೈರ್ಡು, ನಾನು ಇದರಲ್ಲಿ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ನನಗೆ ಅಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬಂತು, ನನಗೆ ಗ್ರಾಚ್ಯುಟಿ ಮತ್ತು ಕಮಿಟೇಷನ್ ಅದೆಲ್ಲ ಬಂತು, ಅದರಲ್ಲಿ ನಾನು 2 ಲಕ್ಷ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಮ್ಮ ಈಗ ನನಗೆ ಫ್ರೆಂಡು ನನಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ನನಗೆ 10% ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ನಾನು ರಿಟೈರ್ ಆಗಿರೋನು, ನನಗೇನು ಅಂಥದ್ದೇನು ಇದು ಬರಲ್ಲ, ಪೆನ್ಷನ್ ಏನು ಬರಲ್ಲ, ಹಂಗಾಗಿ 10% ಅಂತ ಹೇಳಿ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಪೈಸಾ ಇದುವರೆಗೆ ನಾನು ತಗೊಂಡಿಲ್ಲ. 2017 February 1 ನಾನು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದು, ಇದುವರೆಗೆ ನನಗೇನು ಒಂದು ಪೈಸಾನು ಕೊಡಲಿಲ್ಲ. ನಾನು
ನಾನು ನನಗೆ ಪರಿಚಯ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ನಾನು ಅವ್ರ ಮೂಲಕ ಹಾಕಿದವನು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದೆ ನಾನು ಈಗೇನು ಇದೆಲ್ಲ ಹಿಂಗಾಗ್ತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ಕೆ ಅವರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ಲೇ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಬನ್ನಿ ನೀವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರು ಇಸ್ಕೊಂಡಿರೋರು ಎಲ್ಲ ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲ ನಾನು ಒಬ್ಬನೇ ಹೋಗಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡೋದಿಂತ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ನಮಗೆ ದೋಸ್ತುಗಳು ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮಂಗೇನೆ ಅವರು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಮದುವೆ ಮಾಡಿದೆ ಮಕ್ಳಿಗೆ ಇರೋರು ಮದುವೆ ಮಾಡ್ಕೊಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತು ಗಂಡ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ತುಂಬಾ ಇದು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರೆಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆಗಳು ನಮಗೂ ತೊಂದರೆ ಇದೆ. ಅವರೆಲ್ಲ ಇವರು ಇದು ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಗಂಡ ಬಿಟ್ಕೊಂಡು ನಮಾಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಸ್ಲಾಮಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಮಾಡೋದನ್ನು ಯಾರೂ ಒಪ್ಪೋದಿಲ್ಲ, ಇದನ್ನು ಯಾವ ಇದರಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ಇವರು ಯಾವ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅವ್ನು ಚೆನ್ನೈನಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಈ ರೀತಿ ಮೋಸ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನಮಗೆ ಈ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಇಡೀ ಜೀವನನೇ ಹಾಳಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ನಮ್ದು ಒಬ್ಬರದೇ ಅಲ್ಲ ಇಡೀ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಜೀವನ ಹಾಳಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಅವ್ರು ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಒಂದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸ್ನೇಹಿತರು ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಒಂದು ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ನವರಾಗಲಿ ಆಮೇಲೆ ಜುಡಿಷಿಯಲ್ ಇದರಲ್ಲಾಗಲಿ ಅವರೆಲ್ಲ ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೇನು ನಾವು ಹಾಕಿರೋ ದುಡ್ಡಾದರೂ ಬರಲಿ. ರಿಯಾಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಚಿಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರದವರು. ನಾನೇನು ನಾನು ಕ್ಲರ್ಕ್ ಆಗಿದ್ದೆ ಆಫೀಸಲ್ಲಿ, ರಿಟೈರ್ ಆಗಿದ್ದೀನಿ. ಅದ್ರಲ್ಲಿ ಬಂದಿರೋ ದುಡ್ಡಲ್ಲಿ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಾನು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಕನ್ಸ್ಪನ್ಸಲ್ಲೂ ತಿಳ್ಕೊಂಡಿರಲಿಲ್ಲ. ಏನೋ ನನಗೆ ಒಳಗಾಗ್ಬೋದು, ನನಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿದ್ದಾಳೆ ಮದುವೆ ಮಾಡ್ಬೇಕು, ನಾನು ಅವಳಿಗೆ ಮದುವೆ ಕೊಡ್ತು ಗೊತ್ತಾಯಿತು ಎಲ್ಲಿ ಏನು ಅಂತೇಳಿ ಇದು ಎಲ್ಲ ಆಗಿದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಏನು ಎಲ್ಲ ನಿಂತೋಗ್ಬಿಡಿದೆ. ಎಲ್ಲ ನಿಂತ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಕಣ್ಣೀರು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಹಗಲು ರಾತ್ರಿ. ಹಂಗಾಗಿ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಟಿ ವಿ ಚಾನಲ್ನವರು ಏನಾದರೂ ಅಲ್ಲ ನೀವು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲ 4 ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅಲ್ವೇ, 4 ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ, ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ ಇದು ಪೊಲೀಸ್ನವರು ಮುಂದೆ ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಇದು ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವೇ. ನಾಫಿಯಾ ವಾಲೆ ಹಮಾರೇ ಪಾಸ್ 2-3 ಮಹೀನೆ ಸೇ ಇಸ್ಕೆ ಲೇ ಹಮ್ನೆ ಜಬ್ ಹೈಕೋರ್ಟ್ ಮೇ ಪಿಎಲ್ ಡಾಲಾ ಹೈ ಉಸ್ಮೇ 9 ಕಂಪ್ನಿ ಕಾ ಪಿಎಲ್ ಡಾಲಾ ಹೈ ಉಸ್ಮೇ ನಾಫಿಯಾ ಭೀ ಹೈ ರೆಸ್ಪಾಂಡೆಂಟ್ ನಂಬರ್ 19 ನಾಫಿಯಾ ಭೀ ಹೈ. ನಾಫಿಯಾ ಕೇ ಲೇ ಭೀ ಹಮ್ ಲೋಗ್ ಹೈಕೋರ್ಟ್ ಸೇ ಗುಹಾರ್ ಕರ್ ರಹೇ ಹೈ ಕಿ ಆಪ್ ಇನ್ಕಾ ಭೀ ಜೈಸೆ IMA ಕಾ ಕೋರ್ಟ್ ಅಪ್ನೇ ಫಾಸ್ಟ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಕಿಯಾ ಸೇ ಇನ್ಕಾ ಭೀ ಫಾಸ್ಟ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಕೀಜಿಯೇ. 10 ಮಹೀನೆ 11 ಮಹೀನೆ ಸೇ ಇನ್ಕಾ ಜೋ ಕಿ FIR ಡಾಲ್ನೆ ಕೆ ಬಾದ 10-11 ಮಹೀನಾ ಹೋ ಗಯಾ ಹೈ ಅಭಿ ಭೀ ಇನ್ಕೋ ಯೇ ಭೀ ನಹೀ ಮಾಲೂಮ್ ಪಡಾ ಇನ್ಕಾ ಕಾಂಪಿಟೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಕೌನ್ ಹೈ, ಯೇ ಭೀ ನಹೀ ಮಾಲೂಮ್ ಪಡಾ ಕಿ ಕಾಂಪಿಟೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಕೆ ಲಿಯೇ ಪುಲಿಸ್ ನೇ ಅರ್ಜಿ ದಿ ಹೈ ಕಿ ನಹೀ ದಿ ಹೈ, ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ ತೋ ಫೈಲ್ ನಹೀ ಹುಆ ಹೈ. ಕರೀಬನ್ ಆಜ್ ಯೇ ಲೋಗ್ ಆಯೇ ಥೇ ಕರೀಬನ್ 150 ಲೋಗೋ ಸೇ ಇನ್ CCB ಫಾರ್ಮ್ ಲಿಯೇ. CCB ಫಾರ್ಮ್ ಮತಲಬ್ ಜೋ ಹಮ್ ಪುಲಿಸ್ ಕೋ ದೇತೆ ಹೈ. ಕಾಂಪಿಟೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ಆನೆ ಕೆ ಬಾದ್ AC ಫಾರ್ಮ್ ಹೋತಾ ಹೈ, ಕ್ಲೇಮ್ ಫಾರ್ಮ್ ಆತಾ ಹೈ. ವೋ ಅಭಿ ತಕ್ ಚೂಂಕಿ ಕಾಂಪಿಟೆಂಟ್ ಅಥಾರಿಟಿ ನಹೀ ಆಯಾ ಹೈ ಇಸ್ಕೆ ಲಿಯೇ AC ಫಾರ್ಮ್ ನಹೀ ಹೈ ತೋ ಹಮ್ ನಹೀ ಲಿಯೇ ಹೈ. ತೋ 150 ಲೋಗ್ ಜೋಡ್ ಕರ್ಕೆ ಯೇ ಲೋಗ್ ಆಪ್ನೆ ಫಾರ್ಮ್ ಭರೇ ಹೈ ಔರ್ ಕರೀಬನ್ 1,500 ಕೆ ಆಸ್ ಪಾಸ್ ಲೋಗ್ ಹೋಂಗೆ. ಯಹೀ ವೈಸೆ ಜೈಸೆ ಬಾಕಿ ಕೆ ಆಂಬಿಡೆಂಟ್ ಸ್ಕೀಮ್ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಇತ್ನಾ ಪರ್ಸೆಂಟ್ ಜ್ಯಾದಾ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ದೇಂಗೆ ಆಪ್ ಲೋಗ್ ಪೈಸೆ ಡಾಲಿಯೇ ತೋ ಸಬ್ ಲೋಗ್ ಮಿಲ್ಕೆ ಪೈಸೆ ಡಾಲೆ ಥೇ. ಇಸ್ಮೇ ವಹಿ 6-7% ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಮಾಂಗತೆ ಹೈ, ಕಭಿ ಕಮ್ ಕಭಿ ಜ್ಯಾದಾ ಯಹೀ ರಹತಾ ಹೈ. ಐಸಾ ದೇಖಿ ಯೇ ಸಬ್ ಏಕಿ ಥೈಲಿ ಕೆ ಚಟೆ ಬಟ್ಟೆ ಹೈ, ಇಸ್ಕಾ ಮಾಸ್ಟರ್ ಮೈಂಡ್ ಏಕಿ ಹೈ ಔರ್ ಇನ್ಕಾ ಮೋಡಸ್ ಆಪರೆಂಡಿ ವಹಿ ಹೈ ಕಿ ಬಡೆ ಬಡೆ ಲೋಗೋ ಕೋ ದಿಖಾ ಕರ್ಕೆ ಸಬ್ ಲೋಗೋ ಕೋ ಇತ್ಮಿನಾನ್ ದಿಲಾ ಕರ್ಕೆ ಸಬ್ಕಾ ಪೈಸಾ ಲೇನಾ. ಫಿರ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಮೇ 2-3 ಮಹೀನೆ ದೇನೆ ಕೆ ಬಾದ್ ಸಬ್ ಜಬ್ ಜ್ಯಾದಾ ಲೋಗೋ ಕಾ ಪೈಸಾ ಆ ಜಾತಾ ಹೈ ತೋ ಯೇ ಲೋಗ್ ಹಾಥ್ ಉಠಾ ದೇನಾ. ಫಿರ್ ಪುಲಿಸ್ ಕೆ ಪಾಸ್ ಜಾಓ ತೋ ಪುಲಿಸ್ ಉಲ್ಟಿ ಸೀದಿ ಕೇಸ್ ಡಾಲ್ತಿ ಹೈ, KPID ಕಿ ಕೇಸ್ ಡಾಲ್ತಿ ನಹೀ ಹೈ ತೋ ದೂಸ್ರಿ ಕೇಸ್ ಡಾಲ್ತಿ ಹೈ. ಫಿರ್ 3 ಮಹೀನಾ ಚಲಾ ಜಾತಾ, ಫಿರ್ ಇನ್ಕಾ ಪೈಸಾ ರಿಶ್ವತ್ ಮೇ ಚಲಾ ಜಾತಾ ಹೈ, ಪೊಲಿಟಿಷಿಯನ್ ಕೋ ದೇತೆ ಹೈ, ಪುಲಿಸ್ ಕೋ ಖಿಲಾತೆ ಹೋಂಗೆ ಔರ್ ರೆವೆನ್ಯೂ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ವಾಲಾ ಕುಛ್ ಮಾಂಗತಾ ಹೈ. ತೋ ವಹಿ ಕಹಾನಿ ಹೈ ಸರ್. ಹಮ್ ಸಬ್ ಲೋಗೋ ಕೆ ಲಿಯೇ ಏಕ್ ಹಿ ಪ್ರೋಸೆಸ್ ಫಾಲೋ ಕರ್ತೆ ಹೈ ಕಿ ಹಮ್ ಕಾನೂನ್ ಕಿ ತರಫ್ ಸೆ ಕೈಸೆ ಜಲ್ದ್ ಸೆ ಜಲ್ದ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಉಸ್ಕೋ ಪೊಲಿಟಿಕೋ ಲೀಗಲ್ ಬ್ಯಾಟಲ್ ಪೊಲಿಟಿಕೋ ಲೀಗಲ್ ಬೋಲಾ ತೋ ಲೀಗಲ್ ಬ್ಯಾಟಲ್ ಕೋ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪ್ರೆಷರ್ ಡಾಲ್ ಕೆ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಪ್ರೆಷರ್ ಕ್ಯೂ ಡಾಲ್ತೆ ಹೈ ಕಿ ಜೊ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕೆ ಆಫೀಸರ್ಸ್ ಹೈ ನಾ ಯೇ ಪೊಲಿಟಿಕಲ್ ಭಾಷಾ ಸಮಜ್ತೆ ಹೈ. ಪೊಲಿಟಿಕ್ಸ್ ಕಾ ಪ್ರೆಷರ್ ನಹೀ ಆಯಾ ತೋ ಯೇ ಲೋಗ್ ಕಾಮ್ ನಹೀ ಕರ್ತೆ, ಇಸಿಲಿಯೇ 10-15 ಸಾಲ್ ಚಲ್ತಾ ಹೈ. ತೋ ವೋ ಡಾಲ್ ಕೆ ಹಮ್ ಲೋಗ್ ಇನ್ಕೆ ಲಿಯೇ ಲಡ್ ರಹೇ ಹೈ.
जैसे सबका आएगा तैसा इनका भी आएगा, 6-8 महीने 1 साल के इनको पैसा मिलने के लिए। पुलिस वालों को इतना काम रहता है, और दूसरा कि वो लोग भी जब तक विक्टिम ज़्यादा लोग नहीं आते, जब तक कहीं का प्रेशर नहीं आता, और कई बार पुलिस वाले तो कॉम्प्रोमाइज़ रहते हैं, रिश्वत खाए रहते हैं तो उनकी वाली करते हैं। अभी जब पुलिस कमिश्नर का फोन टैपिंग में पता चलता है कि कौन कमिश्नर बने, एक चोर है इंजास का, वो एक आदमी के साथ में है कि आज कमिश्नर कौन बने, तो अभी चोर लोगों के हाथ में उतना भी है कि कमिश्नर कौन बने, तो वो लोग पुलिस वाले उनके खिलाफ एक्शन कैसे लेंगे। तो उनके खिलाफ हम लोग कोर्ट में गए हैं, हाई कोर्ट में गए हैं, वहीं से हमको एक्शन की उम्मीद है। प्रोटेस्ट वोटेस्ट करेंगे, लेकिन अभी सरकार ही गड़बड़ा रही है, तो जो खुद लड़क रहा है उसको दबाएंगे तो गिर जाएगा, वो अभी कुछ करेगा नहीं। अभी प्रोटेस्ट हुआ, सरकार आई, नए मंत्री आए हैं, नए लोग मंत्री के बाद वो ट्रांसफर्स होंगे, उसमें पैसा खाएगा, अपना आदमी लगाएगा, वो सब होते होते सितंबर के एंड में होगा, तो समय एंड ऑफ सितंबर और अक्टूबर में हम लोग प्रोटेस्ट करने का। नाफिया इन्वेस्टर के लिए एक ही कहेंगे कि जैसे सबके लिए कर रहे हैं, आप लोग एकजुट होइए, एक साथ रहिए, हमारी मैडम बहुत अच्छा काम कर रही हैं, सब लोग मिलते रहते हैं, डेटा एंट्री भी करते हैं, फॉर्म भी लेते हैं, एक ग्रुप बन के जाइए। सुना है कि दो ग्रुप है, कुछ लोगों को उम्मीद है कि चोर लोग उनको पैसा देंगे, शिवाज नगर वाले का एक ग्रुप है और आरटी नगर वालों का दूसरा ग्रुप है, ये गलत बात है। सब लोग, अगर आपको पैसा मिलेगा तो कोर्ट के जरिए मिलेगा, चोर लोग पैसा नहीं दे सकते, अगर चोर लोग देंगे तो बाकी के चोरों को भी देंगे, सबको नहीं देंगे, और अगर देंगे तो क्यों देंगे। तो अगर आपको पैसा चाहिए तो एकजुट होइए, फाइट कीजिए, केपीआईडी एक्ट के तहत ही आपको पैसा मिलेगा, दूसरा कोई रास्ता नहीं है। अगर आप चाहते हैं कि पुलिस वाले, पॉलिटिशियन, बड़े बड़े अधिकारी लोग, ऑफिसर्स आके पैसा दें, क्यों क्यों देंगे वो लोग पैसा आपको। नाफिया बट्स के तहत नहीं आना चाहिए, क्योंकि ये पुरानी कहानी है। फरवरी के बाद अगर जो लोग डिपॉजिट डाले हैं खाली उनका बट्स के आता है, जो उसके पहले डाले उनका नहीं आता है, चूंकि लोगों का उसके पहले का है तो नहीं है। अगर कोई डाले होंगे तो वो छोटा मोटा आएगा, नहीं तो मुश्किल है, उसके पहले का ये नहीं आएगा। बट्स के तहत आज के डेट में खाली आईएमए आ रहा है, और कुछ नई कंपनियाँ मिलेंगी तो मैं बताऊँगा। शुक्रिया।